आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मानवतेला काळीमा फासणारी घटना शमनेवाडीत घडली. सदलगा पोलिसांचा तपास सुरू. शमनेवाडी येथे SC कॉलनी परिसरात अज्ञात इसमाकडून दोन मुक्या जनावरांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्याची हृदय पिळवटून टाकणारा घटना घडली. रविवारी 26 रोजी सायंकाळी 7 दरम्यान ही घटना घडली. घटनास्थळावरून अधिक माहिती मिळालेली अशी की चिकोडी तालुक्यातील शमनेवाडी येथील चिकोडी रस्त्यावरील SC कॉलनी परिसरातील महावीर खोत खनगावकर यांच्या खुल्या जागेत शेतकरी अनिल शिवराम कांबळे यांनी गेल्या 4 वर्षापासून शेड मारून एक म्हैस व एक रेडकू पालन करून आपला संसाराचा गाडा चालवत होते. दररोजप्रमाणे दुपारी 4 वाजता अनिल कांबळे व कुमार कांबळे यांनी जनावरांना वैरण टाकून आपल्या घरी परतले. या शेडमध्ये वैरण कापणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोयता या साहित्यानं गाबण म्हशीवर हात पाय डोक्यावर पोटावर अज्ञात व्यक्तीने सपासप अनेक वार केले आहेत. यामध्ये म्हशीचा पुढील पाय तुटल्याने म्हैस जखमी अवस्थेत तडफडत होती, तर 1 वर्षाच्या रेडकावर तोंडावर अनेक वार केले आहेत. अंगावर एकही जागा न सोडता त्यांनी प्रत्येक जागेवर 10 ते 15 वार करून त्या मुख्या जनावराला ठार केला आहे. ही घटना सायंकाळी 7 दरम्यान त्यांच्या निदर्शनास आली. तर आपले जनावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून अनिल कांबळे हे जागीच कोसळले. त्यांनी त्वरित जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी पाचारण करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस ठाण्याचे फौजदार संगमेश तिडकिन्हाळ देसाई यांच्यासह सहाय्यक पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जनावरांची परिस्थिती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करून आक्रोश व्यक्त करत होते. यावेळी पशु परीक्षक पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी गाबण म्हशीला प्राथमिक उपचार करण्यात आलं, तर रेडकू जागीच ठार झाला आहे. या घटनेची तीव्रपणे निषेध करण्यात आला आहे. काही व्यक्तींवर संशय घेण्यात आला आहे. सदर घटनेची पुढील चौकशी सदलगा पोलीस करत आहेत. घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मानवतेला काळिंबा फासणारा ही घटना या गावात पहिल्यांदाच घडल्याचे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.